या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये पवार आणि भुजबळ यांच्या भेटीवर मात्र खूप चर्चा रंगल्या आहेत. त्यामध्येच आता मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की छगन भुजबळ कुठे गेले काय आणि राहिले काय यांच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. ते लय बैमान आहेत आणि बैमानी करतात. जिथे खातात तिथेच घाण करतात. तसंच त्यांच्या नरड्यात किती हात घाला हात मात्र कोरडाच निघणार. ते कोणाचंच नाही, ते फक्त स्वतःच घर कसं भरतात भरेल हेच बघतात, अशी प्रतिक्रिया मात्र मनोज जरंगे पाटील यांनी व्यक्त केली आहे. कारण की मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाल्यानंतर भुजबळांनी भेटीचं कारण सांगितलं. राज्यामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होत असून संघर्षाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पवारांच्या कानावर घातल्यामुळे भुजबळांनी सांगितलं. त्यावर पवारांनी देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं यावेळी सांगितलं.